नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज मार्केट 1700 पॉईंट डाऊन होतं. शेवटी थोडंसं 2-3 पॉईंट सुधारलं आणि 1450-1460 पॉईंटच्या लेव्हलवर डाऊन होतं. पण विक्स खूपच वाढला होता. 22.65 या लेव्हलला विक्स गेला होता. बॉन्ड इड 3.17 या लेव्हलला गेलं होतं. 104 पुढे डॉलर इंडेक्स गेला होता आणि 78 पुढे रुपया गेला होता. कोणतीच गोष्ट याच्यातली अनुकूल नव्हती. FII सेलिंगच होती 3973 कोटी. DII बाईंग होती 2831 कोटी. कोणतीच गोष्ट अनुकूल नव्हती. त्याबरोबर आजपासून फेडची मीटिंग सुरू झाली आणि फेडच्या मीटिंगचा रिझल्ट बुधवारी रात्री 12 आपल्याला कळेल, किंवा गुरुवारी जेव्हा मार्केट ओपन होईल तेव्हा त्याचा परिणाम आपल्याला दिसेल. त्यामुळे त्या भीतीने पण आज मार्केट पडलं होतं, कारण अमेरिकेमध्ये जी महागाई जाहीर व्हायची होती ती जाहीर झाली शुक्रवारी. तर तो महागाईचा आकडा 8.6 एवढा होता. त्यामुळे अमेरिकन मार्केट्स मंदीत होती. आशियाई मार्केट्सही आज मंदीत होती. सोनं चांदी मंदीत. आणि जिनेव्हामध्ये WTOची बैठक होणार आहे आणि ही बैठक भारताच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. त्या बैठकीकडे सगळ्यांचं सध्या लक्ष आहे. हाँगकाँग आणि शांघाय दोन्हीही मार्केट्स बंद होते. USAमध्ये विक्स 27.75 या लेव्हलला होता. आज बँक ऑफ इंग्लंड त्यांचे दर जाहीर करणार आहे. आपले महागाईचे आकडे आज 5-5.5 आसपास येते. एप्रिलमध्ये IIP ग्रोथ मात्र 7.1% एवढी आली. ही 8 महिन्याच्या उच्च स्तरावर आली. IDBI बँकेच्या स्टेक सेलसाठी रोड शोला सुरुवात झाली आहे. हिंदुस्थान झिंकच्या विनिवेशाच्या प्रक्रियेच्या संबंधात प्रगती झाली आहे. गल्फ आणि भारतीय बिझनेस हे दोन्हीही बिझनेस ॲस्टरडीएम ही कंपनी डीमर्ज करणारे, रिस्ट्रक्चरिंग करणारे आणि त्याबाबत बोलणी चालू आहेत. स्ट्राइड्स फार्मानी USAमधून 6 लाख बाटल्या USFDA रिमार्कमुळे परत घेतल्या, त्यामुळे शेअर मंदीत होता. 16 जुलैला HDFC लाभांश पर जाहीर करेल आणि ऑडिटर्सवर पण विचार करेल. स्टील ऍथॉरिटी ऑफ इंडियाने कुकिंग कोलच्या किमती नियंत्रण करण्याची सरकारला विनंती केली. राजेश एक्सपोर्ट्सने मात्र $3 बिलियन तेलंगणामध्ये इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले प्लांटमध्ये गुंतवणार असं सांगितलं. त्यामुळे राजेश एक्सपोर्ट्सचा शेअर मात्र 35-36 रुपये तेजीत होता. सगळेजण विचारतात की आता हे मार्केट कधी वाढायला लागेल, याचं पडणं कधी थांबेल. पण पुष्कळ वेळेला असं होतं की हा भावनिक भागही असतो. ॲक्च्युअल जो डेटा ॲनालिसिस करतो त्याच्यामुळे आधी पडतं आणि नंतर एक प्रकारची भीती असते. म्हणून एक म्हण किंवा वाक्प्रचार आहे की बेअर मार्केटमध्ये बॉटम कधी होईल हे कोणी शोधायला जाऊ नये आणि बुल मार्केटमध्ये टॉप कधी होईल हा कोणी शोधायला जाऊ नये. कारण सगळ्यांना सांगायला गेलं की अरे बाबा शेअर महाग आहे, तरी भाव वाढत असतो रोजच्या रोज, त्यामुळे लोकं घेत राहतात.
आणि तसंच बेअर मार्केटमध्ये जर सांगितलं की थोडं थांबायला लागेल, शेअर स्वस्त झाला आहे, योग्य भावाला मिळतो आहे, तरी कुणीही घ्यायला तयार होत नाही, त्यामुळे एका बाजूला असणारी भीती, दुसऱ्या बाजूला असणारी ग्रीड किंवा लोभ, या दोन्हीही गोष्टींमुळे टॉप किंवा बॉटम या दोन्हीही गोष्टी पकडणं कठीण झालेलं असतं. पण ज्या वेळेला आत्ता सध्या कोणती सिरीज चालू आहे, तर लोअर टॉप लोअर बॉटमची सिरीज चालू आहे. ही लोअर टॉप लोअर बॉटमची सिरीज संपून ज्या वेळेला हायर टॉप हायर बॉटमला सुरुवात होईल, म्हणजे टोटल मार्केटच्या, त्यावेळेला मार्केट बदललं आहे असं लक्षात येईल. आणि मग कोणकोणत्या शेअरमध्ये हायर टॉप हायर बॉटम झालेलं आहे ते शेअर वाढायला सुरुवात होईल. वेदांताने वेस्ट आफ्रिकेमध्ये लिबेरिया इथे आयर्न ओअर मायनिंग ऑपरेशनसाठी जॉईंट व्हेंचर केलं. बोमी बिया मानू या ठिकाणी खाणी आहे, पण इबेओलाच्या आजारामुळे इबोलाच्या आजारामुळे त्या खाडीमध्ये कामकाज सुरू होऊ शकलेलं नाही. लेमन ट्री हॉटेल यांनी एक लायसेन्सिंग ॲग्रीमेंट केलं आहे. गाजुवाका विशाखापट्टणम आंध्र प्रदेश इथे 44 खोल्यांच्या हॉटेलसाठी हा करार करण्यात आला आहे आणि मार्च 2023 पासून या हॉटेलमध्ये कामकाज सुरू होईल. रत्नमणी मेटलनी 1 जुलै ही रेकॉर्ड डेट ठरवली आहे बोनससाठी आणि 8 सप्टेंबर किंवा त्याआधी 14 रुपये लाभांश मिळू शकतो. 10 जूनला मारुती ब्रेन्झा लॉन्च करणार आहे. आणि मारुती एवढा पडत नाही आहे बघा, जेव्हा तुम्ही मार्केट पडताय तर 8000 रुपयाचा शेअर तुम्हाला 25-30 रुपयाच्या आसपास पडलेला दिसतोय. कारण जेव्हा डॉलरच्या तुलनेमध्ये येन घसरत असतो, येन ही करन्सी घसरत असते, त्यावेळेला मारुतीचं मार्जिन वाढत असतं. 2022 येन 10% घसरलाय. $1 128 येन असा जो रेट होता तो रेट आता $1 135 येन एवढा झालाय. आणि या करन्सीमधल्या बदलाचा फायदा मारुतीला मिळतो आहे. इंडोनेशियाने 11.6 लाख टन पाम ऑइल निर्यातीला परवानगी दिली आहे, त्यामुळे खाद्यतेलाचे भाव उतरतील म्हणून अडाणी विल्मर आणि रुची सोया या दोन्हीचेही शेअर आज मंदीत होते. क्रूडच्या भावाचा फटका प्रत्येक देशाला बसतोय. त्याचप्रमाणे अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकाही असल्यामुळे अमेरिकेच्या अध्यक्षांना याचा अधिक फटका बसेल म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन हे सौदी अरेबियाचा दौरा करणार आहेत आणि त्यांना उत्पादन वाढवण्यासाठी विनंतीसुद्धा करणार आहेत. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की रशियावर प्रतिबंध चालू राहू द्यात, पण रशियाचं ऑइल जे आहे ते मार्केटमध्ये येऊ दे, त्यामुळे तेलाची जी टंचाई आहे, क्रूड ऑइलची जी टंचाई आहे ती कमी होईल आणि प्रत्येक देशाला आत्ता एवढा महागाईचा फटका बसणार नाही. इंडोनेशियाने पाम ऑइलवरची एक्सपोर्ट ड्युटी 15% कमी केली आहे. ही एक्सपोर्ट ड्युटी 575 वरून 488 पर टन एवढी कमी केली आहे. एक्सपोर्ट ॲक्सिलरेशन प्रोग्राम इंडोनेशियाने स्वीकारला आहे. ग्लेनमार्क फार्माच्या बद्दी प्लांटमध्ये USFDA तपासणी सुरू केली. या प्लांटला ऑक्टोबर 2019 वॉर्निंग लेटर दिलं होतं.
सॉलिड आणि लिक्विड ओरल ड्रग्सचं उत्पादन या बद्दी प्लांटमध्ये केलं जातं. या सगळ्या गोष्टींमुळे आज मार्केट मंदीत होतं, डेटा खराब होता, पण तुम्ही घाबरून जाऊ नका. काय होत आहे, तुमचे ट्रेडिंगचे शेअर असतात ते महागाईच्या भावात घेतलेले असतात, म्हणून तुमच्या शेअरचा भाव कमी होत गेला की तुमचा पोर्टफोलिओ कमी होत जातो. कित्येक वेळेला मी तुम्हाला सांगितलं आहे की खरेदी करायची एक लिस्ट बनवायची आणि मार्केट पडेपर्यंत शांतपणे थांबायचं. पण त्यावेळेला तुमच्या मनाची अवस्था अशी असते की अरे मी गेल्या सोमवारी हा शेअर घेतला असता तर आज मला 50 रुपये मिळाले असते. पण आम्ही जे आज 20-25 वर्ष मार्केट बघतोय त्या मार्केटमध्ये असं आढळतंय की जर आपण शेअर्स खूप स्वस्तात मिळेल तेव्हा घेतला तर आपल्याला पेशन्सही राहतो, चांगला प्रॉफिटही मिळतो आणि शिवाय आपल्या पोर्टफोलिओमध्ये ते शेअर फुकट शिल्लक राहतात. त्या शेअर मधला वर्षानुवर्ष आपल्याला डिव्हिडंड घेता येतो, त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही. प्रत्येक वेळेला विकल्यानंतर थोडा थोडा प्रॉफिट घरात वापरण्यासाठी बाजूला ठेवायची सवय केली पाहिजे. हे मी प्रत्येक वेळेला सांगितलं आहे, तरीसुद्धा परत परत सांगत राहीन. बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ब्लॉगमध्ये मिळू शकतात. नमस्ते.